नमस्कार, IFN मराठीवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बेल आयकनवर क्लिक केलं तर तुम्हाला सगळ्या माझ्या नवीन रेसिपीचा अपडेट मिळणार आहे. गुढीपाडवा जवळ आलेला आहे, म्हटलं तुम्हाला एक खास आणि छान रेसिपी दाखवावी, ती म्हणजे बालुशाही. बालुशाहीसाठी आपल्याला साखरेचा पाक लागतो, तर आपण आता साखरेचा पाक करायला घेऊया. त्यासाठी मी घेते एक वाटी साखर आणि ह्यात घालणार आहोत आपण अर्धा वाटी पाणी. आणि आता साखर आणि पाणी उकळत ठेवायचं आहे. साखर वितळून द्यायची आहे. इथे साखरेचा पाक होतोय, तोपर्यंत आपण बालुशाहीचं जे मिश्रण आहे म्हणजे तो डो आहे तो बनवायला घेऊया. आपण इकडे घेतलंय 1.5 कप मैदा. त्यानंतर आपण इकडे घेणार आहोत 4 टेबलस्पून प्युअर घी घेतलेलं आहे. आता आपण ह्यात घेतोय 1/2 टीस्पून सोडा खार. आता आपण घेतोय 6 टेबलस्पून दही. आता आपण हे सगळं मिक्स करणार आहोत आणि जर लागलं तरच पाणी घालणार आहोत, नाहीतर नाही घालायचंय. हे छान मळून घ्यायचंय आणि अशी पुष्कळ असं नाही, तुम्ही म्हणतात आपण कसं वजन देऊन मळायचं नाही आहे, म्हणजे आपण चपातीचं पीठ वगैरे कसं जोर लावून मळतो तसं नाही मळायचंय. याचा फक्त असा डो करून ठेवायचं आहे. हे आपलं मळून झालेलं आहे. आता आपण हे 15 मिनटं असंच ठेवायचं आहे. एकीकडे आपला पाकही झालेला आहे आणि आपल्याला तूप अगदी गरम करून नाही घ्यायचंय, मंद विस्तावरतीच ठेवायचंय. आणि आता हा आपण गोळा घेतलेला आहे ना, तो जस्ट अलगद हाताने मळायचा आहे, तो जास्त मळायचा नाही आहे. आणि मळला की त्याला मध्ये प्रेस करायचं आहे आणि अशा आपण सगळ्या बालुशाही करून घेणार आहोत. आता आपण ह्या बालुशाही तळून घेणार आहोत आणि आपण यात घालूया. बालुशाही एका साईडने झालेल्या आहेत आणि त्या झाल्यावर अशा छान अशा वरती येतात. आता आपण त्या पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण तशाच करायच्या आहेत. बालुशाही पदार्थच असा आहे ना की तो लागतो छान, पण तेवढंच त्याला करायला पेशन्स लागतात. आता हे झालेलं आहे. आता आपल्याला या साखरेच्या पाकात घालायचं आहे, तर आपण आता हे साखरेच्या पाकाचं भांडं इकडे घेऊया आणि ह्या गरम गरमच पाकात घालायचे आहेत. आता आपण हे सगळे पाकात घातलेले आहेत. आता आपण एक चमचा घ्यायचा आहे आणि हा जो पाक आहे तो त्याच्यावरती घालायचा आहे आपल्याला, म्हणजे ती पाकात पूर्ण मुरली गेली पाहिजे. ह्या सगळ्या आपण पाकात अशा बुडवल्यात वरून खालून, तर आता आपण काय करायचं आहे ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया. सगळ्या आपण पाकातल्या काढलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यावरती बदामाने गार्निश करायचं आहे. जितका गुढीपाडवा स्पेशल आहे तितकीच ही बालुशाही स्पेशल आहे, तेव्हा ती नक्की करून बघायचं आहे. आणि IFN मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा.